क्षणाला अगदी शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू गॅदर करता आला नाहीये. गोविंद वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक टाकत असताना दैव मात्र बलवत्तर ठरते. दोन सलामीवीर फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, राजू आणि त्याच्या समवेत. राजू आणि शरद ही दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी. सकाळचं सत्र आहे, ड्यू फॅक्टर अर्थातच वातावरणातील ओलसरपणा विकेटवरती जरूर पाहायला मिळतं. इथे मात्र आक्रमक फटका, सुपर टायमिंग आणि हा या स्पर्धेतला पहिला घडाघाती चौकार. तर नक्कीच या ठिकाणी पहिला घडाघाती प्रहार आपण शरद या फलंदाजच्या बॅटमधनं पाहतोय. आक्रमकता ठासून भरली या खेळाडूमध्ये आणि त्याची प्रचिती मात्र या पहिल्या चेंडूवर आली. बघा आपल्या डावाची सुरुवात मात्र शरद यानं चौकाराने केली आहे. जय दुर्गा माता पिसवली बनाम आई गावदेवी नारिवली या दोन संघादरम्यानची पहिली लढत आपण या मैदानावरती नक्कीच पाहतोय. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर मोठा फटका जरूर आलाय. ग्लोबल टेनिस क्रिकेट डॉट इन अर्थातच GTC च्या माध्यमातून मात्र आपण या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय. GTC ज्यानं नुकतंच महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा लाईव्ह कव्हर केली, खऱ्या अर्थानं खूप चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलंय आणि अतिशय कमी वेळामध्ये GTC ने मात्र एक आपला वेगळा ठसा हा प्रक्षेपण क्षेत्रामध्ये मिळवलाय आणि खऱ्या अर्थानं त्याच GTC च्या माध्यमातून मात्र या स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज देखील आपण पाहतोय. दोन सलामीवीर फलंदाज राजू आणि शरद नारिवली संघाचे यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये. आणि पहिल्या षटकामध्ये दबाव निर्माण केलाय, आला की पहिल्या चेंडूवर संधी जरूर होती फलंदाजाला बाद करण्याची, परंतु गोविंद यांना तो चेंडू नीटसा गॅदर करता आला नव्हता. पोझिशनमध्ये होते परंतु चेंडू गॅदर झाला असता तर नक्कीच तर नक्कीच मोठ्या प्रयत्नानंतर मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलाय. आयोजन आपण पाहतोय, जय गावदेवी 40+ चषक कोळेगाव च्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जय गावदेवी चषक 40+ कोळेगाव च्या या भव्य प्रांगणावरती मात्र आपल्याला ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळते. तर मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आला, जाऊयात मैदानाच्या दिशेने. एकूण धावसंख्येचा विचार केला तर दोन चेंडूंच्या समाप्ती अखेर 5 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या चेंडूवर संधी जरूर निर्माण झाली होती परंतु ही संधी गमावली गेली. त्यानंतर शरद यांना पहिल्या चेंडूवर आक्रमकता दाखवत असताना पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाते हे मात्र दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, त्यानंतर फुलर लेनचा चेंडू होता, मनगडाच्या साह्यानं केवळ शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू वळवला, एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघाला मात्र पुढे घेऊन गेला. एकूण संघाची धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्ती अखेर 6 धावा धावफलकावर. गोविंद आपल्या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस मात्र सामना करतील राजू. एका जीवनदारासह राजू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस डाऊन द विकेट आले आहेत कवर आणि मिड ऑफच्या मधून, अप्रतिम टायमिंग, चेंडू जातो आहे 2 बाउन्स सीमारेखा पार, 4 धावांसाठी चौकार.
तर या चौकाराने मात्र संघ पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळतात. चार चेंडूंचा खेळ झालाय, दोन चौकार आतापर्यंत आल्यात आणि दोनही फलंदाजांचा विचार केला तर वैयक्तिक पाच या धावसंख्येवरती दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना काहीशी कानमंत्रणा जरूर दिली गेली आहे शरद यांच्या माध्यमातून राजू यांना, कारण चार चेंडू झाले, दहा धावा धावफलकावरती आल्या आहेत. दोनही खेळाडू एका चौकारासह आपल्या वैयक्तिक पाच या धावसंख्येवर खेळत आहेत आणि इथून मात्र क्षेत्ररक्षणात बदल करण्याचा भाग पाडला जात आहे. इथे मात्र थोडासा फंबल, मग क्रिकेट नक्कीच या खेळाडूंमध्ये अजूनही आहे परंतु वयोमानानुसार तितकी चपळता मैदानावरती नक्कीच दाखवता येत नाही आहे. परंतु तरी देखील क्रिकेट खेळण्याचा जो जोश आहे, या खेळाडूंचा जो जज्बा आहे, खरंच कौतुकास्पद. कारण 40+ आयोजन हे खूप कमी प्रमाणामध्ये आपण पाहिले होते, परंतु गतवर्षीचा जर आपण विचार केला, गेली 2 ते 3 वर्ष झालं, पुन्हा एकदा 40+ क्रिकेट स्पर्धांना नवसंजीवनी देण्याचं काम हे मात्र या संघांच्या माध्यमातून केलं गेलं. इथे संधी निर्माण झाली आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली, इनफील्ड क्लिअर करण्याचा मानस होता आणि इथून मात्र परतावा लागेल. पहिला फलंदाज गमावलाय तो नारिवली संघानं. फलंदाज शरद बॅक टू द पॅवेलियन. शरद बाद झाले आहेत आपल्या वैयक्तिक पाच या धावसंख्येवरती. तीन चेंडूंचा त्यानं सामना केलाय, एक चौकाराच्या मदतीनं पाच धावांचं योगदान हे नक्कीच दिलं गेलंय. आक्रमक सुरुवात, सातत्य राखण्याचा प्रयत्न होता परंतु इनफील्ड क्लिअर करण्याच्या प्रयत्नात बॅटीचा आउटर एज घेत हा चेंडू मात्र हवेमध्ये गेला. एकूण धावसंख्येचा विचार करता पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतो. एकूण धावा धावफलकावरती आल्या 13 आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र या 13 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. पहा, याच धावगतीनं जर धावा बनवल्या गेल्या तर चार षटकांमध्ये तब्बल 52 धावा या धावफलकावरती येतील आणि चार षटकांमध्ये 50-55 धावसंख्या ही नक्कीच एक सन्मानजनक धावसंख्या या मैदानावरती मांडली जाईल. नवीन गोलंदाज नंदू, नवीन गोलंदाज नंदू यांच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय. पंचांकडून नियमावली समजावून घेत असताना, कारण एक काळ जर आपण पाहिला, आज मात्र टेनिस क्रिकेट विश्वाला सुगीचे दिवस आले आहेत असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही आहे. कारण अगदी दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचं आयोजन आपण पाहतोय. नुकतंच महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वाचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला संबोधलं जातं ती स्पर्धा आपण याच विभागामध्ये पाहिली. त्यानंतर जर पाहिलं तर अनेक क्रिकेट स्पर्धा आहेत, आयोजक हे नाना प्रकारच्या सोयी सुविधा या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून दिल्या जातात. परंतु 40+ चे हे जे खेळाडू आहेत यांना एक काळ आपल्या खेळानं मात्र संबंध क्रीडा रसिकांना मोहिनी घातली होती आणि असे दर्जेदार खेळाडू मात्र आज आपण 40+ माध्यमातून पाहतोय. परंतु आजची परिस्थिती आणि गेली 10 ते 15 वर्ष अगोदर ज्यावेळेला हे खेळाडू मैदानावरती असायचे त्यावेळची परिस्थिती यामध्ये मात्र जमीन आसमानाचं अंतर हे नक्कीच आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आज आपण पाहतो सुसज्ज मैदान आहेत, त्याचबरोबर टी शर्ट, ट्रॅक, शूज, त्याचबरोबर ड्रिंक्स ट्रॉली या अशा नाना प्रकारच्या विविध सुविधा आयोजकांच्या माध्यमातून दिल्या जातात. परंतु हे खेळाडू ज्यावेळेला मैदानं गाजवायची त्यावेळेला अगदी ट्रान्सपोर्टेशनपासून म्हणजे प्रवासांच्या साधनांपासूनच्या ज्या अडचणी असायच्या त्या अगदी मैदानावरती पोहोचेपर्यंत विविध संकटांवरती मात करून परंतु आपला सर्वोत्तम आणि दर्जेदार खेळ हे खेळाडू मात्र नेहमीच दाखवायचे. काही वेळेला सायकल असेल, मोटरसायकल असेल, अगदी बैलगाडीने देखील प्रवास केलेले खेळाडू आपण पाहिलेत आणि काही वेळेला तर चालत एका गावातून दुसऱ्या गावापर्यंतचं अंतर पार करत या खेळाडूंना मात्र मैदानं गाजवलेली आहेत. असे हे खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. आजचं हे वैभव पाहिल्यानंतर नक्कीच या खेळाडूंना ते दिवस मात्र जरूर आठवत असतील. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध या ठिकाणी शिथिल करण्यात आले आहेत. क्षेत्ररक्षण विखुरलेलं नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑनसाईडला 4 आणि ऑफसाईडला 5 या विवरचनेमधून गोलंदाजी करत असताना इथे मात्र मोठा फटका, रडार मध्ये चेंडू सापडला आणि अक्षरशः विरकावून दिलाय मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून. चेंडू सीमा रेखा पार, 6 धावांसाठी षटकार.
या षटकाराने मात्र संघ पुढे सरसवला. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा धावफलकावरती आल्यात. मग सकाळचं वातावरण आहे, प्रसन्न वातावरणामध्ये सुरू असलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. जयगाव देवी क्रिकेट. तर सन्माननीय सदानंदजी मोहीर साहेब नारिवली ज्येष्ठ नागरिक यांना विनंती असेल की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेट वेडा क्रीडा रसिक मात्र आज मोठ्या संख्येनं या मैदानाच्या दिशेनं आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. खरं पाहता आज मंगळवारचा दिवस आहे, कामाचा दिवस, परंतु क्रिकेट. पूर्वी असं असायचं की आठवड्याच्या शेवटी आपल्याला क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळायच्या. बऱ्याचशा स्पर्धा शनिवार आणि रविवार या दिवशीच खेळवल्यात यायच्या. काही स्पर्धा असा असायच्या की ज्या शुक्रवार शनिवार आणि रविवार अशा तीन दिवस असायच्या. परंतु हल्ली क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार इतका झाला आहे की सोमवार असो किंवा मंगळवार असो किंवा शनिवार आणि रविवार असो दररोजच क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, एक अप्रतिम क्षेत्र रक्षणाचं प्रदर्शन आणि झेल मात्र पूर्ण केला जातोय. ज्या फलंदाजानं षटकार लगावला त्या फलंदाजाचा झेल अगदी सीमारेषे लगत पूर्ण केला जातोय. दुसरा अद्र मिळतोय तो नारिवली संघाला. कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणरायाचं नमन मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. खऱ्या अर्थानं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही आपण श्री गणेशाच्या पूजनानं करीत असतो. आणि इथे मात्र ड्रिंक्स ट्रॉली आपण पुन्हा एकदा पाहतोय मैदानाच्या बाहेर. येते तर विनंती असेल निळजे आणि उंबार्डी या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की खेळाचं पूर्वार्ध समाप्त होण्या अगोदर आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे.
निळजे आणि उंबर्डे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की खेळाचं पूर्वसत्र म्हणजे पहिली इनिंग समाप्त होण्या अगोदर आपण टॉस नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. वैयक्तिक उड्यातील पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज बाळाराम. बाळाराम यांच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिल्या चेंडूवर थोडस फंबल जरूर पाहायला मिळालं आणि याचा फायदा मात्र नक्कीच मिळतोय संघाला. आपण पाहत आहोत जय दुर्गामाता क्रिकेट संघ पिसवली विरुद्ध आई गावदेवी नारिवली या दोन संघादरम्यानची लढत या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळते. नारिवली संघाचा जर आपण विचार केला तर एक ताकदवान संघ म्हणून नक्कीच या स्पर्धेतील या संघाकडे पाहिला जातो. अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार आणि अशा संघाची ही पहिली लढत मात्र मैदानावरती. पहा कमबॅक टेट फॉर टॅट जसे असत तसे प्रत्युत्तर. पहिल्या चेंडूवरती दोन धावा आल्या आणि गोलंदाजांना मात्र आपल्या स्पेलमधील सर्वोत्तम चेंडू. दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी डिलिव्हर केला. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं उसळी घेतली आणि जो अंदाज बांधला होता फलंदाजानं त्यापेक्षा जास्ती उसळी घेणारा हा चेंडू. इथे मात्र मॅडमच्या डोक्यावरून हा चेंडू तटवला गेलाय. क्षेत्ररक्षक जरूर तैनात मात्र केवळ दर्शक बनून दोन क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमा रेखा ओलांडतोय. चार धावांसाठी चौकार. मात्र संघ पुढे सरकला. एकूण धावफलकावरती धावा आल्या आहेत 39 धावा 39 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र उजव्याष्टी बाहेरचा चेंडू आहे. शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉट वरून चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न केला. वेगाने चेंडू मात्र जाऊन विसावला एसटी रक्षकाच्या हातात. षटक समाप्त होत आहे. तीन षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 13 सरासरीनं धावफलकावरती मात्र धावा आल्या आहेत. त्या आघाडीचे दोन फलंदाज गमावल्यानंतर 39 धावा धावफलकावर. चार चेंडूंमध्ये एक षटकार प्रेमनाथ यांच्या बॅटमधून आला. 10 धावांची उपयुक्त खेळी त्याने या मैदानावरती मात्र साकारली परंतु आपला विकेट गमावला चौथ्या चेंडूवर. त्यानंतर मात्र संतोष मैदानाच्या आतमध्ये आले आणि
संतोषने मात्र दोन चौकाराच्या मदतीने एकूण 12 धावांचं योगदान दिलं. संतोष मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्याचबरोबर गोलंदाजीचा जर विचार केला तर कोमल यांच्या हातामध्ये आता मात्र चेंडू सोपवला गेला. इथून थोडासा खराब क्षेत्रक्षण, चेंडू अडवणं गरजेचं होतं परंतु वेगवान फटका आणि चेंडू मात्र गेला वन बाउंड सीमारेखा पार चौकार. एकदा मैदानाच्या आतमध्ये आला आहे, पा बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू तटवला गेला होता ज्याला सेफेस्ट झोन मानला जातो. या चौकारानं मात्र संघाची एकूण धाव संख्या 43. सुरुवातीला ज्यावेळेला आपण उल्लेख केला होता त्यावेळेला 50-52 ही धावगती होती कारण 13 सरासरीनं धावा धावफलकावर आल्या. इथे मात्र पंचांकडे अपील, प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर पाहायला मिळाली. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा मानस आणि इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय. कारण संतोष या फलंदाजाचा जर विचार केला दोन चौकाराच्या मदतीने 12 धावांचं योगदान दिलं होतं परंतु पहिला आघाडीचा फलंदाज राजू मैदानाच्या आतमध्ये आहे ज्यांच्यामध्ये क्षमता आहे चौकार षटकार लगावण्याची आणि अशा खेळाडूंसाठी मात्र आत्मसमर्पण नक्कीच पाहायला मिळालं. इथे बॅकवर्ड पॉईंट सीमारेषेलगत चेंडू अडवला जातोय, डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक उभा आहे, तैनात आहे, एक चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळतंय. हा थर्डमॅन रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये उभा आहे आणि तरी देखील गॅपमध्ये हा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. दोन महत्वपूर्ण धावा मात्र धावफलकावरती आल्या आणि दोन धावेनं संघ पुढे सरकला 3 गडी बाद 46 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज अरुण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय परंतु अरुण असतील नॉन स्ट्रायकिंग एंडला. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे, कोमल यांच्या हातामध्ये मात्र हा चेंडू दिला गेलाय तो संघनायकाच्या माध्यमातून. इथे मात्र का आत्मसमर्पण केलं गेलं या खेळाडूसाठी हे मात्र दाखवून दिलं आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बेगेट 6 धावांसाठी षटकार. तर इथे मात्र नवीन चेंडूची नक्कीच मागणी केली जाते कारण षटकार लगावल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पार आपल्याला पाहायला मिळाला आणि ही ताकद आहे फलंदाजाची. तर या षटकारानं मात्र सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे, 52 धावांपर्यंत मजल मारतोय तो नारिवली संघ. खऱ्या अर्थानं ज्या धावसंख्येचा आपण उल्लेख केला होता, ज्या धावसंख्येचा आपण अंदाज बांधला होता, त्या धावसंख्येपर्यंत जरूर पोहोचलाय. संघ भक्कम स्थितीमध्ये आहे. राजू यांचा जर विचार केला तर एक षटकार दोन चौकाराच्या मदतीनं वैयक्तिक 25 धावांची नाबाद खेळी मात्र आतापर्यंत साकारली गेली आहे. इथून वाईडिस लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, जोपर्यंत चेंडूची उचलणार फेकणार तोपर्यंत पुरेसा अवधी. या दोन धावेनं फलंदाज राजू पोहोचतायत आपल्या वैयक्तिक 27, संघाला मात्र घेऊन जात आहेत 54 घरात. 54 धावा धावफलकावरती आहेत. खेळाचा पूर्वार्ध आणि या पूर्वार्धातील कदाचित हा शेवटचा चेंडू असेल. डेलिगेटली हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने हा चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटेचा आउटरेज घेत चेंडू गेला तो स्लिप कॉरिडॉर मध्ये आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. 27 धावांची बहारदार खेळी साकारणारे राजू मात्र परत आहेत मैदानाच्या बाहेर आणि याचबरोबर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतोय समाप्त आणि विजयासाठी लक्ष असेल ते मात्र 55 धावांचं. 54 धावा धावफलकावरती आल्या, 55 धावांचं लक्ष उभारलं गेलंय तर खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी सुरू होईल. तत्पूर्वी मात्र विनंती असेल निळजे आणि उंबाडे या दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण
दोन मिनिटाच्या आत नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतोय समाप्त. विजयासाठी 55 धावा आणि या धावांचा कसा पद्धतीने पाठलाग केला जाणार याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन खेळाच्या उत्तरार्धामध्ये. तोपर्यंत मात्र मिळते संधी, तर जाऊयात सुमधुर संगीतासाठी डीजे यांच्याकडे. संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई अर्जुनभाई वाडील यांचं मात्र आपण हे गीत डीजेच्या माध्यमातून नक्कीच ऐकलं. अप्रतिम सुमधुर संगीत मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. ग्लोबल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून कव्हर केलं जातं या संपूर्ण स्पर्धा. लाईव्ह प्रक्षेपण आपण स्पर्धांचं नक्कीच पाहतोय आणि यानंतर मात्र खेळाचा उत्तरार्ध होतोय सुरू. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध सुरू होईल मी मात्र थोडासा थांबतोय, थोडासा पॉज घेतोय. मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा, ऐकत रहा. जय गावदेवी चषक, जय गावदेव 40+ चषक कोळेगाव. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध सुरू होईल या आपण जोडल्या जाऊयात मायक्रोफोन वरती सन्मान्य पंडित पाडील सरांसोबत. हॅलो हॅलो, धन्यवाद प्रवीण अर्जुने. ही स्पर्धा आपण पाहतोय जय गावदेव 40+ चषक कोळेगाव 20-20. पहिला सामना आपण पाहतोय जय दुर्गा माता क्रिकेट संघ पिसिवली विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली. पहिल्या सत्रामध्ये 4 षटकांमध्ये नारिवली संघानं धावा कुठल्या ते 54 आणि 55 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय. तर आदरणीय सकाराम हाशा पाटील मामाने विनंती असेल यायचं व्यासपीठावर. तुमचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 षटकांमध्ये 54 धावा कुठल्या नारिवली संघाने आणि 55 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते जय दुर्गा माता क्रिकेट संघ पिसिवली साठी आपण पाहतो लक्ष 55 धावांचं. 27 धावांची एक चांगली खेळी राजू काटे यांच्या माध्यमातून आपण पाहिली. मात्र दुसऱ्या सत्राचा जर विचार केला तर 55 धावांचं डिफेन्स बघा काही नियम असतील, काही सूचना असतील आयोजकांच्या माध्यमातून त्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कोणत्याही रेग्युलर संघातील खेळाडूला या स्पर्धेत सामन्यामध्ये खेळता येणार नाही. चेसिंग कंपल्सरी असेल आणि चेंडू कधी हरवला, फुटला, भिजला तर कोणत्याही क्षणाला चेंडू नवीन दिला जाईल. लक्षात सूचना घ्या तुम्ही. तर सामन्याला इथं सुरुवात होते सलामीची जोडी आपण पाहतो कोमल आणि निलेश. तर पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येतात संघनायकाने विश्वास दाखवला. गोलंदाज राजू काटे सज्ज होतात. तर लेट्स प्ले, गेम इज ऑन. तर चला निळजे आणि हुंबाडे दोन्ही संघनायकाने विनंती असेल या टॉस करायचं तुमचा. तर प्रेमनाथ पाटील यायचं व्यासपीठावर. राजू काटे बॅकफुटला गेले, ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न. मात्र इतर क्षेत्ररक्षण चांगलं होतं तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. फलंदाज
कोमलच्या माध्यमातून आणि बिनबाद एक अशी सुरुवात आपण पाहतोय. पावरप्लेच्या षटकाचा जरी विचार केला तर नक्कीच नेहमी संधी असते फलंदाजांना, गोलंदाजावर थोडंसं दडपण असतं. मात्र राजू काटे आपल्या मुख्य संघातून खेळत असताना सुद्धा या गोलंदाजाने नेहमीच आपला अनुभव पणाला लावलाय आणि तोच गोलंदाज इथं पावरप्लेसाठी सज्ज होत आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज निलेश राजू काटे राईट मोर विकेट. कोलर टप्प्याचा चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी. पावरप्लेच्या षटकामध्ये कोलर टप्प्याची गोलंदाजी केली जाते गोलंदाज राजू काटेच्या माध्यमातून तर नक्कीच चांगली गोलंदाजी. कारण पावरप्लेच्या षटकामध्ये फलंदाज 55 धावांचं लक्ष असताना नक्कीच आक्रमणाला सुरुवात करतील. मात्र इथं राजू काटे त्यांना थांबवतात, शांत करतायत. कारण मुख्य षटक इथं हाताळताना अनुभव पणाला लावतोय हा गोलंदाज. राजू काटे पुन्हा एकदा सज्ज होता. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज कोमल. ऑन साइडला खेळतात, बघूया चेंडू उचलेपर्यंत थोडीशी मिसफील होते. बघा निळजे आणि उंबाडे संघाला विनंती असेल, या आयोजक तुम्हाला उंबाडे संघाला विनंती असेल, या आयोजक तुम्हाला वारंवार विनंती करतायत नाणेफेक करून घ्यायचे. आदरणीय प्रेमनाथ पाटील यांना विनंती असेल तुमच्या शुभ असते. निळजे विपक्ष उंबाडे असे नाणेफेक करायचे. टोटल किती झाली तर ऑफ साइडला चांगला फटका, फ्रंट फुटला पुढे सरकले क्षेत्र येत आहे चेंडूवर. चेंडू उचलून फेकेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज आपण पाहतोय तो कोमल अतिशय वेगाने धाव पूर्ण केल्या दोन. तर एकूण धावा आपण पाहतो धाव फलकावर बिनबाद 5. तर राजू शेटभोईर उंबाडे यांचं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहिली होती. जय मसोबा 40+ चषक उंबाडे अतिशय चांगलं आयोजन देखणं आयोजन. तर या पुढील सामना असेल निर्जीव विपक्ष उंबाडे. दुसऱ्या सत्रात इथे सुरुवात झाली आहे. 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतो हा पिसिवली संघ. बिनबाद 5 सुरुवात आपण पाहतोय. पावर प्लेच्या षटकामध्ये राजू काटे अतिशय चांगली गोलंदाजी करतात. समोर खेळतात पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक. थोडीशी मिसफील होते, संधी साधली दोन्ही फलंदाजांनी आणि पाहता पाहता दुसरी धाव येते धाव फलकावर. तुमचा गोलंदाज इथे मेहनत करतोय मात्र सीमारेषेवर थोडस खराब क्षेत्ररक्षण होतंय. हरकत नाहीये, मात्र थोडस दडपण असतं. बोलणं सोपं असतं मात्र प्रत्यक्ष मैदानात कामगिरी करत असताना थोडस नक्कीच दडपण असतं. तर आदरणीय विश्वनाथ दादा जाधव तुम्हाला विनंती असेल यायचे दादा व्यासपीठावर. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर आदरणीय विश्वनाथ दादा जाधव यांना विनंती असेल यायचे. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 7 धावा. राजू काटे राईट मोर विकेट. खोल टप्प्याचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. पहिला धक्का दिलाय गोलंदाज राजू काट्यानं. फलंदाज बाद होत आहेत. निलेश बॅक टू पॅवेलियन. गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर गोलंदाज होते राजू काटे. पहिले षटक हाताळला धावा खर्च केला फक्त 7 आणि एक धक्का दिलाय तो पिसिवली संघाला. तर 1-7 अशी धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर. 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजू काटे या गोलंदाजाने नक्कीच चांगली गोलंदाजी केली आहे. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतोय. तर चला उंबाडे संघाला विनंती असेल राजू शेटभोईर यांना तुमच्या संघनायकाला या दादा विनंती असेल. तर आदरणीय सगरा मामा तुम्हाला विनंती असेल तुमच्या शुभ असते नाणेफेक करायचे. निर्जीव विपक्ष उंबाडे गोलंदाज सज्ज होतात. बघा गोलंदाजाचं नाव सांगा, आम्हाला सर्वांची नावं माहीत नाहीये. संतोष संतोष काटे सज्ज होतात. स्ट्राईक एंडला आपण पाहतो फलंदाज कोमल. 1-7 संतोष राईट मोर विकेट. चांगली गोलंदाजी आणि बघा पंच नक्की चांगल्या रीतीने कामगिरी आपण पाहतोय. तर निर्जय संघ नाणेफेक जिंकतोय. पंच आपण पाहतो निलेश मात्रे मुख्य पंच. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो स्क्वेअर लेगचे पंच संभाजी मात्रे. अनुभव आहे आपण पाहतोय आणि इथं पंचगिरी करताना दोन्ही संघाला समान लेखून त्यांच्या माध्यमातून इथं चांगला निर्णय दिला जातोय. पंच पाहतोय संभाजी मात्रे स्क्वेअर लेगचे पंच. फलंदाजाला इथं नाबाद ठरलं जातं. पहिला चेंडू
गोलंदाज संतोष काटे ने निर्धार हाताळलाय राईट मोर दिखे कोलर टप्प्याचा चेंडू सन्मान दिलाय गोलंदाज चेंडू फलत्र मध्ये गॅदर करतोय चांगली गोलंदाजी बघा राजू काटे ने पहिले षटक हाताळले धावा खर्च केला फक्त 7 एक गडी बाद केला आणि संतोष काटे नक्की चांगली गोलंदाजी आपल्या सहकाऱ्याने जी मेहनत पहिल्या षटकामध्ये केली 55 धावांचं डिफेन्स करतोय तो नारिवली संघ आणि आदरणीय विश्वनाथ सेठ मस्कर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय तर चांगली कामगिरी पहिल्या सत्रामध्ये 54 धावा कुठल्या आणि 55 धावांचा डिफेन्स इथं नारिवली संघ करतोय एक बाद 7 संतोष पुन्हा एकदा सज्ज होत आहेत यशांच्या मागे आपण पाहतो शरद पाटील गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मोठा फटका ऑन साइडला चेंडू नो मॅटलँड मध्ये पडतोय चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय चौकार येतोय दोन चेंडू निर्धार हाताळले गोलंदाज संतोष काटेने मात्र त्यानंतर फलंदाज कोमलला इथं धोक्याचा इशारा दिलाय इथं मात्र हा चौकार संजीवनी देण्याचं काम करेल एक बाद 11 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर संतोष काटे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत राईट अमोर विकेट इथं मात्र समोर खेळता स्क्रीनच्या समोर चेंडू क्षेत्ररक्षक दूरवर न आले चांगलं क्षेत्ररक्षण थोडीशी मिसफील्ड जरूर होते मात्र नक्की क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल की दूरवर न आले होते इथं 2 धावा येतात धाव फलकावर 13 धावा आपण पाहतो धाव फलकावर मागच्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर फलंदाज आणि इथं मात्र संतोष काटे कमबॅक करतायत 13 धावा येतात धाव फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यात इथं मात्र फटका फसला सीमारेषेवर क्षेत्ररक्षक असतील आणि इथं कौतुक करावं लागेल स्वतःला सावरलं बॅलन्स केलं आणि सीमारेषेवर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दिलीप यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख जेल कोमल बॅक टू पॅवेलियन 8 धावांचं योगदान दिलं डीजे
40 धावांचा अरुण लेफ्ट आर्म राउंड द विकेट. चांगली गोलंदाजी. चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न दिसतो गोलंदाज अरुण गोरपेकर यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दडपण प्रत्येक षटकामागे, प्रत्येक चेंडू निर्धाव जर गेला तर पिसिवली संघावर दडपण नक्कीच असेल. अरुण गोरपेकर राईट आर्म राउंड द विकेट, लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इथं मात्र लोफुल सीमारेषेचे क्षेत्ररक्षक सज्ज. सिंगल फक्त कंप्लीट केली जाते आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. धन्यवाद. तर बघा निर्जय संघाला विनंती असेल, संघनायक जनार्दन पाटील आयोजक तुम्हाला विनंती करतात, तुमचा निर्णय काय असेल तो कळवा ताबडतोब. धन्यवाद. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तर पिसिवली संघाच्या माध्यमातून 15 आणि 16 फेब्रुवारीला 40+ ची स्पर्धा असेल. तर श्रीपद इथे मात्र चांगली गोलंदाजी. आदरणीय श्रीपद दादा मात्र भोईर यांनी विनंती केली, जर कोणत्याही संघाला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. 2 दिवस ही स्पर्धा असेल, 15 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारीला. फक्त 3 इंट्र्या बाकी आहेत. ऑन साइडला खेळताय चेंडू नो मॅच लँड मध्ये. दूरवरनं क्षेत्ररक्षक आलेत आणि चेंडू त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. धन्यवाद डीजे, धन्यवाद दिलदास. 8 चेंडूंचा खेळ बाकी असेल, धावांची गरज असेल पिसिवली संघाला. 35 धावा. अरुण गोरपेकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ऑन साइडला चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक सज्ज. सीमारेषेवर इथं मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होत आहेत ते. गोविंद बॅक टू पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, धावांची गरज असेल 35. अरुण गोरपेकर लेफ्ट आर्म राउंड द विकेट. कोलो टप्प्याचा चेंडू, जेल होईल का चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय. 1 बाउन्सी मारीच्या बाहेर फरार होतोय, चौकार येतोय. धन्यवाद डीजे. बघा 24 धावा आपण पाहतो दहा फलकावर. एका षटकाचा खेळ शिल्लक असेल, 6 चेंडू शिल्लक असतील, मात्र इथून 31 धावांची गरज असेल. गोलंदाजी विश्लेषण बघा. राजू काटे यांनी 1 षटक हाताळलं, 7 धावा खर्च केल्या. संतोष यांनी 2 षटक हाताळलं, 8 धावा खर्च केल्या. आणि अरुण गोरपेकर यांनी 3 षटक हाताळलं, 10 धावा खर्च केल्या, त्या 9. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. योग बघा, पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा. तर विश्वनाथ सेठ मस्कर येत आहेत. 7 चेंडूंमध्ये 31 धावांची गरज असेल. जर हॅट्रिक पूर्ण केली तर समालोचक पंडित पाटील यांच्याकडनं तुम्हाला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. विश्वनाथ सेठ यांच्यासाठी पारितोषिक लाभतंय, मी स्वतः लावतोय. विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर विश्वनाथ सेठ मस्कर यांना 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होत आहेत. पहिला चेंडू इथे मात्र धाव पूर्ण केली जाते. धावा आपण पाहतो धाव फलकावर. 25 धावा जिंकण्यासाठी गरज असेल. 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही खराब गोलंदाजी केली, दुसऱ्या सत्रामध्ये 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मात्र फलंदाजी सुद्धा पिसिवली संघाच्या माध्यमातून इथून खराब होते. चांगली गोलंदाजी बघा. शेवटचं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी केली जाते ती विश्वनाथ सेठ मस्कर यांच्या माध्यमातून. महत्वाचा सामना या स्पर्धेतील, पहिला सामना पिसिवली विपक्ष नारिवली. पहिल्या सत्रामध्ये 54 धावा कुठल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये 10 धावांचा डिफेन्स. बॅकफुटला गेले, ऑफ साईडला चांगला फटका आपण पाहतो. संतोष काटे दूरवरनं
मात्र त्यांना बीट करून चेंडू सी मारायच्या बाहेर फरार होतोय, चौकार येतोय. गड्डे घेऊन पळून जाईल तो. डीजे 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 सागर सागर सागर. धन्यवाद डीजे. ही फलंदाजी तुम्ही पहिल्या षटकापासून जर केली असती तर नक्कीच पिसिवली संघानं या सामन्यामध्ये कमबॅक केलं असतं. समोर बॅकपूर ऑफसाईडला खेळताय, झेल होईल का पाहायचं आहे. झेल सुटतोय, हरकत नाही आहे, कारण चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपला आहे तो नारिवली संघ. प्रयत्न जर तुम्ही पहिल्या षटकामध्ये केले असते, पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूपासून जर प्रयत्न केले असते तर नक्कीच पिसिवली संघ हा सामना जिंकू शकला असता. मात्र जर तरला फार अंतर असतं, नारिवली संघ इथं मात्र चांगली कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी, चेंडू निर्धाव समाप्त होतो. इथं चेंडू शिल्लक असेल फक्त एक आणि धावांची गरज असेल ती भरपूर. ऑफसाईडला चांगला फटका, मात्र इथं खेळ संपलाय आणि हा सामना जिंकलाय तो आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली. तर अभिनंदन विश्वनाथ शेठ मस्कर आणि संपूर्ण संघाचं आणि या स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल आदरणीय श्रीपददादा भोईर तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद डीजे, धन्यवाद.